बघितलं की त्याच्यामध्ये एखादं वाक्य सुरू करताना किंवा बोलत असताना आपण कोणत्या पद्धतीने सुरुवात करायची, कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज असते. ओके, आपण बोलायला आपल्याला विषयाची गरज असते, विषयाबरोबर सहाय्यक क्रियापदाची गरज असते, हेही आपण बघितलेलं आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेज बोलताना जे बेसिक आहे ते येणं खूप गरजेचं आहे, ते कळणं खूप गरजेचं आहे. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण तेच बघितलं की कोणत्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या विषयांबरोबर वाक्याची सुरुवात करू शकतो आणि शब्दापासूनच आपले वाक्य तयार होतात. आता बघा, सेंटेन्स आपण वाक्य म्हणतो, आपण बोलतोय म्हणजे काय करतोय, आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बोलतो. आपण कधी प्रश्नार्थी वाक्य बोलतो, आपण कधी विधानार्थी वाक्य बोलतो, आपण कधी आज्ञा देतो, बरोबर आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे सगळे प्रकारचे आपण वाक्य बोलत असतो म्हणजे सेंटेन्स. सो व्हॉट इज सेंटेन्स? सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅव सम मीनिंग. ओके, आपण जे काही बोलतो त्याला काही ना काहीतरी अर्थ, विना अर्थ आपण काहीच बोलत नसतो, प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अर्थ असतो. ओके, सो इन दिस टुडेज लेक्चर, इन दिस टुडेज सेशन, वी विल लर्न व्हॉट इज इम्पॉर्टेंट. म्हणजे आपण बघितलं की आपल्याला विषय माहीत आहे. ओके, मी तुम्हाला म्हटलं की आपण सेंटेन्स हा तयार करतो, आपल्याला बोलायला कशाची गरज असते, सेंटेन्स वाक्याची गरज असते, बरोबर. तर वाक्य म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितले की अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स मीनिंगफुल सेन्स. ओके, म्हणजेच काय की वाक्य म्हणजे काय, आपल्याला बोलायला वाक्याची गरज असते. म्हणजेच काय की वाक्य हे असे शब्दांचा संग्रह आहे ज्याला काही ना काहीतरी सेन्स असतो, काही ना काहीतरी अर्थ असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो. म्हणजे व्यक्तीनं जे काही बोलणार आहे त्याला अर्थ असणं गरजेचं आहे, कारण तरच ते समोरच्या व्यक्तीला समजणार आहे, मग ती कुठलीही भाषा असू दे. ओके, इंग्लिशबद्दल बोलायचं असेल, आपण इंग्लिशविषयी बोलतोय की इंग्लिश लँग्वेज आपण स्टडी करतो इथं. सो व्हाईल लर्निंग अबाउट धिस सब्जेक्ट, धिस लँग्वेज, मी एखादी गोष्ट बोलायला सुरुवात केली. समजा मी म्हणते की मी तुम्हाला सांगितले विषय आहे आय, ही, शी, यू, दे, वी, हे सगळे विषय होते आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं. पण बोलताना काय होतं, आपण अडकतो. फॉर एक्झाम्पल आय आय आय, ही ही, ह्याच्या पुढं काय बोलायचं आहे, ह्याच्या पुढं आपल्याला लावायचं काय आहे. ओके, हे आपल्याला कळलं पाहिजे. मी काल तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये एक चार्ट सांगितला होता की आपण वाक्याची सुरुवात ह्या पद्धतीने करायचं आहे, बरोबर. म्हणजेच की ज्यावेळी आपण एखादा सब्जेक्ट घेतो तर सब्जेक्ट बरोबर आपल्याला तिथं हेल्पिंग वर्कची गरज लागते, आपल्याला एक हेल्पिंग वर्कची गरज लागते, ज्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता, सहाय्यक क्रियापद असं तुम्ही म्हणता. मी फक्त आय 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 करत राहिले, पुढे मला काय बोलायचं, आय बरोबर मला काय लावायचं आहे, हे जर मला कळलं नाही तर माझी गाडी पुढे जाणार नाही आहे. त्यामुळे आपण बघायचं आहे की कोणत्या सब्जेक्ट बरोबर कोणता सहाय्यक क्रियापद लागतो. ओके, जर तुम्हाला पहिल्या लेक्चरमधला चार्ट आठवत असेल, जर तुम्ही व्यवस्थित याचा अभ्यास केला असेल, तर तुम्ही इझिली हा इथं सहाय्यक क्रियापदासाठी इथं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकताय. बघा, आपण बघूया कोणकोणत्या सब्जेक्ट बरोबर कोणकोणता हेल्पिंग वर्ब्स आपण यूज करतो. ओके, इथं आहे आपला सब्जेक्ट, इथं आहे आपला हेल्पिंग वर्ब. नाउ सी, मी म्हटलं आय. ओके, मी म्हटलं आय, तर आय बरोबर आपले जे हेल्पिंग वर्ब येणार आहे ते कोणकोणते बघा. आय एम, जर मी वर्तमान काळाबद्दल बोलत असेल तर आय बरोबर आपल्याला सहाय्यक क्रियापद वाक्याची सुरुवात करताना लावायचे, आय एम. जर तुम्ही पास्ट टेन्समध्ये असाल तर तुम्ही आय बरोबर लावायचं आहे आय वॉज. ओके, त्यानंतर तुमचं प्रेझेंट टेन्समधलं येईल आय हॅव. ओके, पास्ट टेन्समधलं येईल आय हॅड, आणि फ्युचर मधलं मी आय शॅल किंवा विल ऍज पर मॉडर्न लँग्वेज. ओके, कळतंय का बघा,
की वाक्याची सुरुवात करताना आपल्याला ह्या सब्जेक्ट बरोबर नेहमी हेल्पिंग वर्बची गरज लागते. इंग्लिश बोलत असताना आपल्याला सब्जेक्ट तर आहेच, पण कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणत्या टेन्स अनुषंगाने कोणता सहाय्यक क्रियापद वापरायचा आहे हे आपल्याला जर कळलं तर आपण वाक्य अगदी योग्य पद्धतीनं बोलू शकतो. लिहू तर शकतोच आपण, पण बोलू शकतो. ओके, आय एम गोइंग टू स्कूल, आय वॉज गोइंग टू स्कूल भविष्य भूतकाळातलं असेल तर, आय हॅव ए नाईस ड्रेस, माझ्याकडे खूप सुंदर ड्रेस आहे. आय हॅड अ नाईस ड्रेस, माझ्याकडे खूप सुंदर ड्रेस होती. आय विल गो टू स्कूल, मी स्कूलला जाईल. ओके, म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही आय बरोबर हे सहाय्यक क्रियापदाचा वापर करायचा आहे कुठलंही पुढं वाक्य तयार करायला. ह्याच्या पुढं काय लागणार आहे हे मी नंतर तुम्हाला सांगते. हे टॉपिक झाल्यानंतर मी तुम्हाला नंतर सांगते, पण सुरुवात वाक्याची बोलताना किंवा लिहिताना इंग्लिशमध्ये ह्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. तुमच्या सब्जेक्ट बरोबर तुमचे सहाय्यक क्रियापद आले पाहिजे. प्रेझेंट असेल तर आय बरोबर एम ए, पास्ट असेल तर वॉज ए. प्रेझेंटमध्ये एखादी गोष्ट आहे म्हणणार असाल तर हॅव, पास्टमध्ये हॅड ए, आणि भविष्यकाळासाठी शॅल किंवा विल. ओके, नाव सी एम ही किंवा शी आणि इट या तिन्हींसाठी इट, ही आणि शी हे एक वचनी आपले सब्जेक्ट आहे. तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की ह्याच्या पुढे जो लागणार सहाय्यक क्रियापद आहे त्याला नेहमी यस असतं शेवटी. काय ते फॉर एक्झाम्पल इथं ही, ही शी बरोबर इज इन, ही इज गोइंग टू स्कूल, शी इज गोइंग टू, म्हणजे जे काय तुमचं पुढं क्रिया असेल ती इट, इट इज अ नाईस ड्रेस. ओके, इज लागलं. त्यानंतर तुमचं पास्ट टेन्समध्ये पूर्ण वॉज इन. त्यानंतर इकडं तुमचं प्रेझेंटमध्ये हॅज इन, हे बघा इथं यस आहे, इथं सुद्धा तुमचं यस वालच तुम्ही वापरायचं आहे. इज हॅज, पास्टमध्ये हॅड, पुन्हा विल. ओके, ही विल, शी विल, इट विल, या पद्धतीनं. तर लक्षात आलं तुमच्या की ज्यावेळी तुम्ही एखाद्या मुलग्याबद्दल बोलत असाल ही येणार, एखाद्या मुलगीबद्दल बोलत असणार शी येणार, एखाद्या निर्जीव वस्तूबद्दल बोलत असणार इट येणार. वाक्याची सुरुवात करताना त्याच्याबरोबर तुम्ही सहाय्यक क्रियापद काळानुसार वापरायचे. वर्तमान काळामध्ये असाल तर इज वापरायचं आहे, पास्टमध्ये बोलत असाल तर वॉज. ओके, प्रेझेंटमध्ये तुम्ही एखादी गोष्ट आहे तुमच्याजवळ म्हणायचं असेल तर हॅज म्हणू शकताय, पास्टमध्ये बोलायचं होतं म्हणायचं असेल तर हॅड म्हणू शकताय, भविष्य काळासाठी विल आहे आपल्याकडे. ओके, ना त्यानंतर आपण बघूया यू, दे आणि वी. ओके, हे तीन वी, यू आणि दे याला आपण अनेकवचनी सब्जेक्ट असं म्हणजे प्लुरल सब्जेक्ट असं म्हणतो. अनेकवचनी आपल्याला याला करता म्हणता येतो. यू, वी, यू, दे. आता हे विषय ह्यांच्याबद्दल बोलताना कोणते सहाय्यक क्रियापद वापरणार तुम्ही ते पुन्हा बघा. वी, यू, दे बरोबर तुम्ही वर्तमान काळामध्ये आर वापरायचं आहे. यू आर, दे आर, वी आर. ओके, पास्टमध्ये असाल तर वेर वापरायचं आहे. ओके, यू वर, दे वर, वी वर. ओके, त्यानंतर इकडं पुन्हा तुम्ही हॅव वापरायचं आहे. दे हॅव, वी हॅव, यू हॅव. पास्टमध्ये असेल तर पुन्हा तुमचं हॅडच येणार आहे तिथं. ओके, यू हॅड, दे हॅड, वी हॅड. आणखी आहे तसं सगळ्यांसोबत तिथं विलचा वापर तुम्ही करायचा आहे. ओके, विल ऑर शॅल. अकॉर्डिंग टू मॉडर्न इंग्लिश तुम्ही विलचा वापर करू शकता, हल्ली ते ॲप्लिकेबल मानलं जातं. तर हे लक्षात घ्या, हा चार्ट तुम्ही लक्षात घ्या की वाक्याची सुरुवात बोलताना करताना लिहिताना करताना तुम्ही ह्या सब्जेक्ट्स बरोबर हेच तुम्ही काय करायचं आहे सहाय्यक क्रियापद हेल्पिंग वर्ब वापरायचे आहेत. म्हणजे ह्या हे जर तुम्ही योग्य पद्धतीने सुरुवात केली तर पुढच्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जाणार आहे. ओके, हे बघा, हे म्हटलं तर तुमचं प्रेझेंट टेन्स आहे, हे तुमचं पास्ट टेन्समधलं आहे हेल्पिंग वर्ब. देन अगेन दिस इज प्रेझेंट टेन्समधलं आहे, हे तुमचं पास्टमधलं आहे आणि तुमचं फ्युचर आहे. ओके, हा चार्ट तुमच्या लक्षात आला ठीक आहे. इथपर्यंत मला वाटतं
तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की वाक्याची सुरुवात आता कशी करायची आहे. एक सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्याबरोबर लागणारा हेल्पिंग वर्ब घ्यायचा आणि वाक्याची सुरुवात करायची अकॉर्डिंग टू टेन्स. वर्तमान काळातलं वाक्य असेल तर हे हेल्पिंग वर्ब तुम्ही वापरणार त्या सब्जेक्ट बरोबर. पास्ट टेन्स मध्ये असेल तर हे वापरा. एखादी गोष्ट तुमच्याकडे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही हॅव हॅज असं वापरणार. आणखी पास्ट मध्ये होती असे म्हणायचं असेल तर हॅड म्हणा. ओके, फ्युचर साठी तुम्हाला शॅलन बी इथं दिलेलं आहे. आता हे झालं, दोन स्टेप झाल्या तुमच्या वाक्य तयार करण्याच्या किंवा वाक्य बोलण्याच्या. वाक्याच्या पुढं काय, ह्या दोन गोष्टीच्या पुढे काय. ओके, तर या दोन गोष्टीच्या पुढे येतं आपला सगळ्यात इम्पॉर्टंट सेंटेन्सचा पार्ट म्हणजे वर्ब. त्याला काय म्हणतो आपण, वर्ब. म्हणजे व्हेन वी स्टार्ट स्पीकिंग वी यूज द सब्जेक्ट अँड द हेल्पिंग वर्ब. मी तुम्हाला सांगितलं की वाक्य ज्यावेळी आपण बोलायला सुरुवात करतो आपण सब्जेक्ट घेतो आणि आपण हेल्पिंग वर्ब घेतो. ओके, द सेकंड स्टेप फॉर मेकिंग इंग्लिश सेंटेन्स. ओके, दी दुसरी स्टेप आहे इंग्लिश सेंटेन्स तयार करण्यासाठी, ती म्हणजे ऍक्शन वर्ब्स. ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऍक्शन. ओके, ऍक्शन वर्ब्स. आता ऍक्शन वर्ब म्हणजे काय बघा, वर्ब तरी माहिती आहे का तुम्हाला वर्ब म्हणजे काय. सो वर्ब मीन्स इट इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स विच शोज समथिंग इज गोइंग ऑन. ओके, टॉकिंग अबाउट ऍक्शन वर्ब. दुसरा जो वाक्य बोलताना सगळ्यात मोठा आपल्याला लिहिताना इंग्लिश सेंटेन्स फॉर्म करताना दुसरी जी महत्त्वाची स्टेप आहे ते म्हणजे तिथं तुम्हाला ॲक्शन वर्बची गरज लागणार. काही ना काहीतरी होतंय असं दाखवणारा एक शब्द तिथं लावणं गरजेचं आहे. तिला आपण ॲक्शन वर्ब असं म्हणतो. ओके, सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज वर्ब. ओके, बिकॉज विदाउट वर्ब लँग्वेज इज नॉट पॉसिबल. इंग्लिश लँग्वेज इज नॉट पॉसिबल ऑर एनी लँग्वेज इज नॉट पॉसिबल. क्रिया, वर्बला मराठीत क्रिया असं आपण म्हणतो. मग क्रियाशिवाय कुठलंही वाक्य पॉसिबल होतच नाही, कारण प्रत्येक वाक्यामध्ये काही ना काहीतरी घडत असतं. प्रत्येक वाक्य ज्यावेळी आपण बोलत असतो काही ना तरी घडत असतं. ओके, तर क्रिया ही असणे गरजेची आहे. क्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी घडलंच पाहिजे असं कुठं आहे, प्रत्येक वाक्यामध्ये कुठं काय घडतं. तर पण प्रत्येक वाक्यामध्ये वर्ब हा असतोच. ते कसे कोणते असतात हे मी तुम्हाला पुढे आता सांगते, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये वर्ब हा असतोच. ओके, सो ॲक्शन वर्ब मीन्स, ॲक्शन म्हणजे काय, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मुवमेंट्स होतात, कारण काही ना काही त्याच्यामध्ये काम होत राहतो, ॲक्शन होत राहते. असे वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ब. ह्यालाच आपण काय म्हणतो, वर्ब. ह्यालाच इंग्लिशमध्ये आपण वर्ब म्हणतो. ओके, सो व्हॉट इज वर्ब. वर्ब इज अ पार्ट ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे इंग्लिशमध्ये त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे वर्ब आहे. टोटल किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, आठ. ओके, म्हणजे प्रत्येक वाक्य आपण मॅक्झिमम आठ पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. ओके, इंग्लिश लँग्वेजमध्ये ईच सेंटेन्स, प्रत्येक वाक्य, ईच सेंटेन्स कॅन बी डिवाइडेड इंटू मॅक्झिमम. मी म्हणते मॅक्झिमम एट पार्ट्स. ओके, प्रत्येक वाक्य इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त आठ पार्ट्समध्ये डिवाइड होऊ शकतो त्यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. म्हणजे कोणकोणत्या आहेत बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे पार्ट्स ऑफ स्पीच कोणते असतात, वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब. ओके, आर्टिकल्स, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, डिटर्मिनर्स, हे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच आहे. आणि प्रत्येक वाक्याला आपण या मॅक्झिमम आठ पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. पण त्या वाक्यामधला जो कोर पार्ट असतो, जो मेन पार्ट असतो, जो हार्ट असतो, ते असतो वर्ब, क्रिया. कारण त्याच्यातूनच आपल्याला कळतं की वाक्य वर्तमान काळातलं आहे, भूतकाळातलं आहे की भविष्यकाळातलं. त्यामुळं वर्ब हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर मी सांगितलं तुम्हाला की इंग्लिश स्पीकिंग स्टार्ट करताना सुरुवातीला आपण सब्जेक्ट घेतला, त्याच्याबरोबर हेल्पिंग वर्ब घेतला, मग जो सेकंड स्टेप आहे तिथं आपण काय घेणार आहे, वर्ब घेणार आहे. ओके, सो नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट, मी तुम्हाला सांगितलं वर्ब आपला आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. सो देर आर, इथं जो मी आता तुम्हाला सांगणार आहे मोस्टली मेनली दोन
टू टाइप्स ऑफ वर्ब्स मी बेसिकली तुम्हाला डिफरेंशिएट करायला सांगणार आहे, म्हणजे बाकीचे वर्ब्स हे नंतर मी सांगणार, पण आत्ता जो बेसिकली जो आपल्याला शिकायचा आहे ओके, त्याच्यामध्ये ब्रॉडली स्पीकिंग टू टाइप्स ऑफ वर्ब्स ओके. हे कशासाठी, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट थोडा इझिली क्लिअर होईल, म्हणून मी हे पहिले ह्या दोन टाईपचे वर्ब्स तुम्हाला सांगत आहेत. तो त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे स्टॅटिक वर्ब. पहिला आहे तो स्टॅटिक वर्ब. सो व्हॉट इज स्टॅटिक वर्ब? स्टॅटिक वर्ब वाक्यामधले ते वर्ब असतात ज्याच्यामध्ये कुठलंही ऍक्शन घडत नाही, म्हणजे ज्याच्यावरून असं बघित वाचल्यानंतर किंवा बोलताना आपण त्याच्यातून कुठले ऍक्शन घडत नसतात, पण ते तिथं असतं, म्हणजे त्याला आय एन जी फॉर्म नसतो. Static verbs are those verbs in which there is no action happens. Okay, there is no action happens. म्हणजे अशी वर्ब ज्याच्यामध्ये कुठलेही ऍक्शन होत नाही, म्हणजेच काय, त्याला हा जो आय एन जी फॉर्म असतो ओके, हा आय एन जी फॉर्म त्याचा नसतो ओके, म्हणजे नो आय एन जी फॉर्म ह्या वर्बचे. हे जे स्टॅटिक वर्ब असतात त्याला आय एन जी फॉर्म, त्याला आय एन जी लागत नाही, त्याचा आय एन जी फॉर्म क्रिएटच होत नाही. दुसरा ह्याच्यामध्ये काय आहे, देअर इज नो थ्री फॉर्म्स ओके, दे डोंट ऑर दे डोंट हॅव, देर इज नो थ्री फॉर्म्स किंवा दे डोंट हॅव थ्री फॉर्म्स, यांचे तीन फॉर्म तयार होत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, फॉर एक्झाम्पल राईट रोट रिटन ओके, हे तीन फॉर्म झाले, असे तीन फॉर्म ह्या वर्ब्सचे असे तीन फॉर्म तयार होत नाही, देर इज नो थ्री फॉर्म्स. सो हे असे स्टॅटिक वर्ब्स आहेत, मी पुन्हा सांगते, ज्याच्यामध्ये ॲक्शन कुठली घडलेली दिसत नाही आपल्याला, म्हणजेच त्याला आय एन जी फॉर्म त्याचा नसतो, आणखी त्याचे तीन फॉर्म तयार होत नाही, देर इज नो थ्री फॉर्म्स ओके. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते का स्टॅटिकचा, मी तुम्हाला सांगितलं की स्टॅटिक वर्ब्स जे आहेत ओके, ह्याला आय एन जी फॉर्म नसतो, ह्याला थ्री फॉर्म्स नसतात ह्याचे, आणि ह्याच्यामध्ये कुठलेही ऍक्शन घडत नाही, त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक वर्ब असे म्हणतो. तर हे कोणते वर्ब असणार आहेत बघा, हे वर्ब असणार आहे तुमचे हेल्पिंग वर्ब्स. हे जे हेल्पिंग वर्ब्स मगाशी मी तुम्हाला जे सहाय्यक क्रियापद सांगितलं त्यालाच आपण स्टॅटिक वर्ब असं म्हणतो, कारण त्याचा आय एन जी फॉर्म नसतो, त्यांचे थ्री फॉर्म तयार होत नाही. म्हणजे कुठले आहेत बघा, ते एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड ओके, हॅव हॅज हॅड, हे जे आहे ह्याला आपण स्टॅटिक वर्ब म्हणतो. म्हणजे तुम्हाला कळलं की जे सहाय्यक क्रियापद आहे, जे हेल्पिंग वर्ब आहे, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, तेच स्टॅटिक वर्ब म्हणून ओळखले जातात. कारण बघा, ह्याला आय एन जी लागतो का, ए एम आय एन जी असं आपण म्हणतो का, ह्याला आय एन जी लागतं असं नाही, ह्याला आय एन जी लागत नाही, ह्याला आय एन जी लागतं का, इजला, इजला पण आय एन जी लागत नाही, वेअरला आय एन जी लागतं का, नाही, म्हणजे हेला आय एन जी लागत नाहीये, हे असे वर्ब आहेत ज्याला आय एन जी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचे तीन फॉर्म असतात, जसं राईट रोट रिटर्न, असे तीन फॉर्म आहे एका शब्दाचे, हे जे आपण करू शकत नाही, ह्याचा एकाही ह्याचा आपण तीन फॉर्म करू शकत नाहीये, त्यामुळं ह्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक वर्ब म्हणतो. म्हणजे हे ज्यावेळी वाक्यामध्ये येतात त्यावेळी त्या वाक्यामध्ये ॲक्शन घडलेली नसते. हे वर्ब असतात, हे वर्ब म्हणून ओळखले जातात, पण
त्या वाक्यामध्ये कुठलीही ॲक्शन घडलेली नसते, कुठलीही क्रिया घडलेली नसते. कळलं तुम्हाला की स्टॅटिक वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब जे आहेत आपले सहाय्यक क्रियापद तेच म्हणजे स्टॅटिक, कारण त्यात आय एन जी फॉर्म तयार होत नाही आणि ह्याचे तीन फॉर्म नाही. ओके, नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट वन. हे जे स्टॅटिक वर्ब आहेत तसे कोणते वर्ब आहेत? दुसरा टाइप कुठला आहे वर्बचा? ऍक्शन वर्ब. जे मी तुम्हाला सांगितलं की वाक्य इंग्लिश लँग्वेज बोलत असताना दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला लागते ती म्हणजे ऍक्शन वर्ब. ओके, आता हे ऍक्शन वर्ब म्हणजे कुठले ह्याचं उलट करा. ऍक्शन वर्ब म्हणजे काय? असे वर्ब ज्याच्यामध्ये दोज वर्ब्स दॅट शोज इन विच देर इज सम होत असते त्याला आपण काय म्हणतो? ऍक्शन वर्ब म्हणतो. म्हणजेच काय? ह्याला काय असते? इट हॅज आय एन जी फॉर्म. ओके, इट हॅज आय एन जी फॉर्म, ह्याला आय एन जी फॉर्म असतो. ओके, आणखी हे थ्री फॉर्म्स ऑफ वर्ब म्हणजे ह्या ऍक्शन वर्बचे थ्री फॉर्म्स ऑफ वर्ब म्हणजे काय? थ्री फॉर्म होत असतात, म्हणजे तीन ह्याचे प्रकार घडत असतात. ओके, कसे बघा, फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला सांगितलं राईट, राईटला आय एन जी लागू शकते का? रायटिंग होते, बरोबर. ओके, ह्याला ऍक्शन वर्ब होतो. रायटिंग लिहित आहे, लिहित आहे. ओके, इट, इटला आय एन जी लागते का? लागते. इटिंग खात आहे, ऍक्शन चालू आहे, काही ना काहीतरी घडत आहे. म्हणजेच काय? की ऍक्शन वर्ब ते वर्ब असतात ज्याला आय ज्याचा आय एन जी फॉर्म तयार होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये काय ना काहीतरी ऍक्शन घडत आहे असं कळतानी. तिसरे म्हणजे त्यांचे तीन फॉर्म तयार असतात. बघा राईटचं काय? राईट, रोट, रिटर्न, इथे तीन फॉर्म तयार झाले. राईट, रोट, रिटर्न. इटचं बघा, ईट, एट, इटर, म्हणजे ह्या शब्दाचे तीन फॉर्म तयार होतात. ह्या शब्दाचे तीन फॉर्म तयार होतात म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो? ऍक्शन वर्ब. हे दोन वर्ब तुम्हाला क्लिअर झाले की इंग्लिश बोलत असताना आपल्याला वर्ब असणं गरजेचं आहे, ऍक्शन वर्बची खूप गरज आहे. ऍक्शन वर्ब असणं गरजेचं आहे. ओके, ते त्यानंतरच आपल्याला कळणार आहे की कोणती क्रिया घडत आहे. हे दोन पार्ट तुम्हाला क्लिअर झाले. स्टॅटिक वर्ब म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते, स्टॅटिक वर्ब म्हणजे ज्याचा आय एन जी फॉर्म तयार होत नाही आणि ज्याचे तीन फॉर्म, असे तीन फॉर्म ज्याचे नसतात त्याला आपण स्टॅटिक वर्ब म्हणतो. म्हणजे आपले सगळे सहाय्यक क्रियापद ह्याच्यामध्ये येतात. ऍक्शन वर्ब म्हणजे ते ज्याच्यामध्ये काही ना तरी ऍक्शन घडत आहे, एखाद्या क्रियेला आय एन जी लागलं की ती ऍक्शन घडते. राईट, रायटिंग, इथं कोणा कोणतरी लिहित आहे. इट, इटिंग, आय एन जी फॉर्म तयार होतो याचा हे बरोबर आहे, कारण त्याचे तीन फॉर्म तयार होतात म्हणजेच हे ऍक्शन वर्ब आहे. आता पुढे अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की वाक्यामध्ये पुढच्या कुठले वर्ब आपल्याला येत. ओके, मग आपण बघू की ते वाक्य कसं तयार होत. नेक्स्ट मला जे सांगायचं आहे ते म्हणजे मेन वर्ब. मेन वर्ब आपण कशाला म्हणतो? व्हॉट इज मेन वर्ब? जर वाक्यामध्ये एकच वर्ब असेल, ओके, जर वाक्यामध्ये एकच वर्ब असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मेन वर्ब म्हणतो. ओके, मग तो स्टॅटिक वर्ब पण असू शकतो आणि तो ऍक्शन वर्ब पण असू शकतो. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा स्टॅटिक वर्ब म्हणजे काय आणि ऍक्शन वर्ब म्हणजे काय सांगितलं. मेन वर्ब, आता माझं म्हणणं असं की वाक्यामध्ये एक वर्ब असतं म्हणजे असतं, मग ते स्टॅटिक असू शकतं किंवा ऍक्शन असू शकतं. ओके, सो मेन वर्ब इफ देर इज ओनली वन वर्ब यूज
अ सिंगर. आणि इथे मी दुसरं वाक्य देते, ही इज सिंगिंग ए सॉन्ग. हे दोन प्रकारचे वाक्य आहेत बघा. ओके, पहिलं वाक्य आहे ही इज अ सिंगर, ही इज सिंगिंग अ सॉन्ग. पहिलं वाक्य ही इज अ सिंगर. आता ह्या वाक्यामध्ये एक वर्ब आहे, एकच वर्ब आहे. ओके, तो कोणता वर्ब आहे? तो वर्ब आहे इज. ओके, इज कोणता वर्ब आहे? इज स्टॅटिक. हा स्टॅटिक वर्ब आहे, कारण ह्याचे तीन फॉर्म तयार होत नाही, याला आयएनजी लागत नाही, बाकी कुठलाही तर वर्ब आहेच नाही. ओके, सो ही इज अ सिंगर हा स्टॅटिक वर्ब आहे, म्हणजेच हा याला हेल्पिंग वर्ब पण म्हणतो आपण, सहाय्यक क्रियापद. जमली व्हायचं नाही आहे, हेल्पिंग वर्ब आहे त्यालाच आपण स्टॅटिक वर्ब म्हणतो, स्टॅटिक वर्बलाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. पण आता इथं स्टॅटिक वर्ब मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे, कारण इथं ह्याच्याशिवाय कुठला दुसरा वर्ब नाही. ह्या वाक्यामध्ये वाचल्यानंतर तुम्हाला काय कळतं? ही इज अ सिंगर, तो सिंगर आहे. कुठली क्रिया घडत नाही ह्याच्यामध्ये, तो सिंगर आहे एवढंच सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ही इज अ सिंगर म्हणजे इथं इज जो आहे हा मेन वर्ब आहे. ओके, दुसरं वाक्य बघा, ही इज सिंगिंग अ सॉन्ग, ही इज सिंगिंग अ सॉन्ग. आता ह्याच्यामध्ये आय एन जी फॉर्मचा एक वर्ब आहे, ह्याच्यामध्ये आय एन जी लावलेला एक शब्द आहे ज्याच्यावरून कळतं की कोणती तरी क्रिया इथं घडत आहे. ओके, दॅट मीन्स सिंगिंग. ओके, सिंगिंग. मग आता इथं जो सिंगिंग आहे तो आहे मेन वर्ब. सिंगिंग जो आहे तो आहे मेन वर्ब. आय एन जी लावलं की तो कुठला वर्ब होतो? ऍक्शन वर्ब. ओके, म्हणजे आता इथं ऍक्शन वर्ब मेन वर्ब झालेला आहे. इथं स्टॅटिक वर्ब मेन वर्ब होता, ह्या वाक्यामध्ये ऍक्शन वर्ब जो आहे हा जो आहे हा ऍक्शन वर्ब आहे. आपण बघितले आत्ताच की क्रियेला आय एन जी लागलं की तो ऍक्शन वर्ब होतो, तो ऍक्शन वर्ब आहे, तो इथं मेन वर्ब झाला. पण इथं इज पण आहे ना. ओके, इथं इज पण आला, तर ह्या वाक्यामध्ये इज आहे तो आपला आहे तसा हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यक क्रियापद. म्हणूनच याला सहाय्यक क्रियापद का म्हणतो? सहाय्यक क्रियापद कारण ह्या वाक्यामध्ये मेन वर्बला अर्थ पूर्ण होण्यासाठी हा जो हेल्पिंग वर्ब, जो वर्ब आहे स्टॅटिक वर्ब, तो मदत करत असतो. ओके, इथं हा वर्ब इथं इज सिंगिंगला मदत करत आहे वाक्याला पूर्ण अर्थ देण्यासाठी, म्हणून तिला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. आता याचं स्थान इथं सहाय्यक क्रियापदाचं झालं, कारण तो ऑलरेडी एक मेन वर्ब दिलेला आहे. कळलं तुम्हाला? क्लिअर झालं की वाक्यामध्ये इथं एखादी ॲक्शन घडते, ही इज सिंगिंग अ सॉन्ग, तो गाणं म्हणत आहे, म्हणजे इथं क्रिया सुरू आहे. इथं क्रिया सुरू आहे म्हणून हा ॲक्शन वर्ब आहे. इथं हा मेन वर्ब झाला, आणखी त्याला मदत करण्यासाठी इथं इज आलेला आहे म्हणून हा सहाय्यक क्रियापद आहे. इथं हा मेन वर्ब होऊ शकत नाही. क्लिअर झालं तुम्हाला? नाव गोविंद टू द नेक्स्ट वन. मी तुम्हाला जे हेल्पिंग वर्ब सांगितलं तो म्हणजे हा. ओके, हेल्पिंग वर्ब. आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल हेल्पिंग हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणते? कोणाला म्हणतो आपण हेल्पिंग वर्ब? हेल्पिंग वर्ब आर दोज वर्ब्स दॅट हेल्प्स ॲक्शन वर्ब फॉर कम्प्लिटिंग अ सेंटेन्स. म्हणजे हेच उदाहरण मी तुम्हाला हेल्पिंग वर्ब सांगेन की दोज वर्ब्स दॅट हेल्प्स ॲक्शन वर्ब्स दॅट हेल्प्स ॲक्शन वर्ब्स फॉर कम्प्लिटिंग completing a sentence. For completing a sentence. Okay? त्याला आपण हेल्पिंग वर्ब. हे उदाहरण इथं घ्या तुम्ही की इथं इज हा हेल्पिंग वर्ब आहे जो मेन वर्बला, जो ऍक्शन वर्बला काय करत आहे? मदत करत आहे वाक्य पूर्ण करण्यासाठी, आणि त्यांना एक चांगला अर्थ, मिनिंगफुल सेन्स देण्यासाठी हा इथं आपल्याला मदत करत आहे. ओके, नाव चार मी तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणत्या प्रकारे आपण वर्ब हा डिफाईन करू शकतो. तर एक लक्षात आलं तुमच्या की वाक्य बोलण्यासाठी
ब्यूटिफुल गर्ल, ती एक खूप सुंदर मुलगी आहे. ओके, ती एक खूप सुंदर मुलगी आहे. ह्या वाक्यामध्ये जर तुम्ही वर्ब बघितला इथं, तर हा जो इज आहे हा काय आहे तुमचा, ह्या वाक्यामधला मेन वर्ब आहे. कारण इथं आय एन जी फॉर्म कुठला नाहीच आहे, इथं आय एन जी कुठलाच फॉर्म नाही आहे, किंवा ई डी फॉर्म सुद्धा नाही आहे, कुठलाच फॉर्म नाही आहे. त्यामुळं ह्या वाक्यामधला जो मेन वर्ब असणार आहे आपला, हा आपला मेन वर्ब आहे. इज काय आहे, आपला मेन वर्ब आहे. इथं इज स्टॅटिक वर्ब आहे, आणि इथं स्टॅटिक वर्ब काय झालेला आहे, मेन वर्ब झालेला आहे. शी इज, ह्या वाक्यामधून काय कळतं, ती फक्त एक सुंदर मुलगी आहे एवढं. त्या मुलगीबद्दल कळलं, कुठली क्रियेबद्दल नाही कळलं, त्या मुलगीबद्दल कळलं की ती मुलगी कशी आहे. ओके, नाव सी अ, हेचं दुसरं वाक्य तुम्हाला सांगते इज, शी इज कुकिंग. शी इज कुकिंग बिर्याणी. ओके, शी इज कुकिंग बिर्याणी. आता मला सांगा, ह्या वाक्यामध्ये जर तुम्हाला मेन वर्ब शोधायचा असेल, तर कुठला मेन वर्ब असणार आहे आणि कुठला हेल्पिंग वर्ब असणार आहे. वी आर टॉकिंग अबाउट हेल्पिंग वर्ब्स, वी आर टॉकिंग अबाउट स्टॅटिक वर्ब्स. ओके, तर ह्या वाक्यामध्ये वाक्य वाचल्यानंतर काय, ती बिर्याणी बनवत आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये तिच्याबद्दल नाही सांगितलं, ती काय करत आहे ह्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. ती काय करत आहे, ती कुकिंग करत आहे. म्हणजे दिलेल्या वर्बला आय एन जी फॉर्म आहे. आणखी हा ॲक्शन वर्ब आहे, इथं हा ॲक्शन वर्ब आहे. ओके, आणि इथं ॲक्शन वर्ब काय झालेला आहे, आपला मेन वर्ब झालेला आहे. ओके, पण ह्या वाक्यामध्ये अजून एक वर्ब आहे, तो म्हणजे इज. ओके, ह्या वाक्यामध्ये दोन वर्ब आलेले आहेत, एक स्टॅटिक वर्ब आलेला आहे, एक ॲक्शन वर्ब आलेला आहे. ओके, तर जर वाक्यामध्ये दोन वर्ब आले असतील, स्टॅटिक आणि ॲक्शन, तर तुमचा नेहमी मेन वर्ब कुठला होणार आहे, ॲक्शन वर्ब होणार आहे. तुम्ही हेला मेन वर्ब आणि हेला हेल्पिंग वर्ब नाही करू शकत. ओके, हे डोक्यात ठेवा. जर वाक्यामध्ये एकच वर्ब असेल, तर तो तुमचा मेन वर्ब डायरेक्ट होणार. ओके, पण जर वाक्यामध्ये दोन वर्ब आले असतील, स्टॅटिक पण आला असेल आणि ॲक्शन वर्ब पण आला असेल, तर मात्र तुम्ही काय करायचं आहे, जो ॲक्शन वर्ब आहे त्याला मेन वर्ब करायचं आहे, आणि त्याच्या अगोदर जो आलेला आहे त्याला तुम्ही हेल्पिंग वर्ब असं म्हणायचं आहे. ओके, म्हणजे वाक्य बोलत असताना इंग्लिशमधले किंवा वाक्य तयार करताना आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर तुमचा लगेच काय आला पाहिजे, ॲक्शन वर्ब आला पाहिजे. मग आय एन जी फॉर्म असू शकतो, ई डी फॉर्म असू शकतो तो. ओके, ह्या पद्धतीने म्हणजे आपण सध्या आय एन जी फॉर्मबद्दल बोलतोय विथ हेल्पिंग वर्ब. ओके, म्हणजे हेल्पिंग वर्ब नंतर तुमचा आय एन जी फॉर्म तिथं आलाच पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्शन वर्ब. व्हॉट इज, अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एम्सर वर्ब. सब्जेक्ट हवा, त्या
सब्जेक्ट घेतलाय त्याच्याबरोबर नेहमी जे हेल्पिंग वर्ब येणार तो एम येणार आय एम. ओके, मी काहीतरी करत आहे मला असं म्हणायचं, म्हणजे मला मी काहीतरी करत आहे, आय एम डुईंग माय वर्क. ओके, आय एम डुईंग माय वर्क, मी माझं काम करत आहे. मला असं इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हणजे मला आता इथं ऍक्शन वर्ब यूज करावं लागणार आहे, तो म्हणजे डुईंग. आय एम डुईंग माय स्टडी वर्क. ह्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत की हे वर्ड्स कसे येतात. ओके, आता आपण इथंपर्यंत आलो, आपण इथपर्यंत चालू आहे, आपण इथपर्यंत आज शिकत आहोत. आय एम डुईंग माय स्टडी वर्क. ओके, मला पास्टमध्ये बोलायचं असेल तर ह्याच्याबरोबर शी बरोबर पास्टमध्ये काय येणार आहे, शी वॉज. ओके, शी वॉज कुकिंग, शी वॉज कुकिंग बिर्याणी यस्टरडे. शी वॉज कुकिंग बिर्याणी यस्टरडे, ती काल बिर्याणी बनवत होती. ओके, त्याच्यात ऍक्शन घडलेली आहे पण पास्ट मधली घडलेली आहे. मी शी बरोबर कुठलं सहाय्य करायला म्हटलं वॉज, म्हणजे मला पास्ट मधलं वाक्य करायचं असेल मी वॉज लावतो. ओके, ही इज प्लेइंग, ही इज प्लेइंग क्रिकेट, क्रिकेट तो खेळत आहे, तो काय खेळत आहे, क्रिकेट खेळत आहे. प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य मी ही बरोबर काय लागलं, प्रेझेंट टेन्स मधलं इज इथं वापरलेलं आहे. ओके, ही इज प्लेइंग क्रिकेट. देन वी हॅव यू, यू आर डूइंग सो वेल इन युअर एक्झाम, यू आर डूइंग सो वेल इन युअर एक्झाम. तू तुझ्या एक्झाम मध्ये खूप चांगलं काम करत आहे, खूप चांगलं करत आहे. सो यू आर डूइंग, मी यू बरोबर प्रेझेंट टेन्स मधलं मला बोलायचं होतं, आत्ता तू काय करत आहेस, म्हणून मी यू बरोबर काय कुठला सहाय्यक क्रियापद वापरला, आर वापरला आणि त्या ऍक्शन वर्ब आय एन जी इंटरव्ह्यूला लावलं. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं की वाक्य इंग्लिशमध्ये बोलत असताना आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्ट लागतो, मग तुम्हाला प्रेझेंटमध्ये बोलायचं आहे, तुम्हाला पास्टमध्ये बोलायचं आहे, तुम्हाला फ्युचरमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता फ्युचरमध्ये. ओके, आय विल ऑर आय शॅल गिव यू माय बॅग. ओके, आय विल गिव यू माय बॅग, आय शॅल गिव यू माय बॅग, मी मला मी माझी बॅग तुला देईन, हा झालं फ्युचर. ओके, विल किंवा शॅल, आय बरोबर मॉडर्न इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितलं सगळीकडे विल लागतो. ओके, म्हणजेच काय की जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला कुठला ना कुठला तरी सब्जेक्ट घ्यायला लागतो, त्यानंतर तुम्हाला घ्यायला लागतं ते सहाय्यक क्रियापद अकॉर्डिंग टू टेन्स. प्रेझेंट असेल तर एम इज आर, पास्ट असेल तर वॉज वेअर, फ्युचर असेल तर विल किंवा शॅल. ओके, आणखी हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्ससाठी, हॅड आहे पास्टसाठी आपल्याला, आणि त्यानंतर तुम्हाला लागतो हा ऍक्शन वर्ब, त्यानंतर तुम्हाला लागतो ऍक्शन वर्ब. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत कॉम्प्लिमेंटरी, ह्या आपण पुढे बघणार की आपण ह्यासाठी तुम्हाला काय येणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला जे शिकायच्या आहेत शब्द संग्रह, ते पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या पद्धतीनं तुम्ही ते शिकू शकताय. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये आपण असं बघितलं की आपल्याला इंग्लिश बोलत असताना सेकंड स्टेप जो लागतो तो म्हणजे वर्ब. क्रियेबद्दल आपण बोललो, डिटेलमध्ये नाही बोललो, पण वर्ब हा नेम नंतर आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत, पण आपण इथं मेन दोन स्टॅटिक वर्ब आणि ॲक्शन वर्ब शिकलो, कारण विदाउट वर्ब इंग्लिश लँग्वेज इज नॉट पॉसिबल माय डियर्स. सो जस्ट गो थ्रू दिस लेक्चर, गो थ्रू दिस नोट्स, राईट डाउन इन द नोटबुक्स. नोटबुकमध्ये हे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दिले लिहून घ्या तुम्ही, तुम्हाला समजेल. ट्राय आउट, ओके, ट्राय आउट टू मेक अप लॉट सो मेनी सेंटेन्स. तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता, करा तयार करा, तुम्ही प्रेझेंट टेन्समधले तयार करा, तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट घ्या, तुम्ही एखादं नाव घेऊन तयार करा, तुम्ही हीच्या जागी राम लिहा, तुम्ही शीच्या जागी सीता लिहून वाक्य तयार करू शकताय, तुम्ही वॉजच्या जागी सॉरी तुम्ही वॉज वेअर घेऊ शकताय, तुम्ही इज एम आर घेऊ शकताय, तुम्ही वी वर घेऊ वेअर घेऊ शकता, हॅव हॅज हॅड, हे सगळे हे घेऊन तुम्ही काय करायचे आहे,
तुम्ही वाक्य तयार करायचे आहे. बघा तुम्हाला जसं म्हणायचं आहे मराठीमध्ये त्या पद्धतीनं सुरुवात तुमची ह्या पद्धतीनं झाली पाहिजे. पहिलं काम मी म्हणते जास्त काही तुम्ही मोठे सेंटेन्स तयार करू नका. तुम्ही फक्त एक काम करायचं आहे, तुम्ही सब्जेक्ट बरोबर सहाय्यक क्रियापद कसे कोणते येणार एवढं शिका. ओके, नंतर आपण पुढे बघूया की कोणकोणते शब्द कसे लागू होतात. पण फर्स्ट तुम्ही प्रॅक्टिस करा की विथ सब्जेक्ट कोणता हेल्पिंग वर्ब तुम्ही कोणत्या टेन्समध्ये वापरणार आहात ह्याची प्रॅक्टिस करा. रट्टा मारू नका, प्रॅक्टिस करा. आय बरोबर एम येतं पास्ट टेन्समध्ये, आय बरोबर वॉज येतं, आय हॅव येतं पास्टमध्ये, आय हॅड येतं आणि आय शॅल येतं फ्युचरमध्ये. ओके, ही शी इट हे जे सिंग्युलर सब्जेक्ट आहे आपले ह्यांच्याबरोबर प्रेझेंट टेन्समध्ये इज येणार, हॅज येणार आणि पास्टमध्ये काय येणार, वॉज येणार, हॅड येणार, फ्युचरमध्ये विल येणार. यू दे वी ह्या प्लुरल सब्जेक्ट बरोबर प्रेझेंट टेन्समध्ये आर येणार, हॅव येणार, आणखी पास्टमध्ये काय येणार आहे तुम्हाला, वेअर येणार, आणखी हॅड येणार आहे फ्युचरमध्ये विल येणार. बघा किती सोपं आहे, एक दोन मिनटात मी तुम्हाला सगळं क्लिअर करून सांगितलेलं आहे. सो आय होप हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड्स, हाऊ दे फॉर्म देअर थ्री फॉर्म्स. सो टिल देन हॅव अ नाईस डे, थँक्यू सो मच. Thank you.